आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. हिंदू धर्मियांचा छळ कदापि सहन करणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू असा खणखणीत इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे. भाजपाचे माजी युवा नेते मोहित कंबोज यांनी ऑनलाईन आवाहन करून विविध मंदिरांसाठी आवश्यक तिथं भोंगे पाठवले आहेत. यानुसार जुनी पोलीस लाईन इथं दक्षिणमुखी पावन मारुती मंदिरावरील अस्तित्वात असलेले मात्र नादुरुस्त असणारे भोंगे बदलण्यात आले. याला पोलीस यंत्रणेनं आक्षेप घेत चौकशीचा ससेमिरा लावला. यावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सदर ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त केला. जुने भोंगे बदलत असताना त्रास का देता अशी विचारणा करत जाणून बुजून हिंदू धर्मियांचा छळ होतोय, हा प्रकार सहन केला जाणार नाही, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिला. पावन मारुतींचं आज मोहित कंबोज भारतीय जनता पक्षाचे माजी युवा नेते आज इथं भोंगा पाठवून दिलेला आहे. त्याने ऑनलाईनवर सगळीकडे सांगितलं होतं की ज्या देवळाला भोंगे किंवा आपल्या भोंगे खराब झालेले आहेत किंवा ज्यांना नवीन भोंगे पाहिजेत त्यांनी आपला ऑनलाईनवर ॲप्लिकेशन करा आणि त्यांना भोंगे मिळतात. त्याप्रमाणे आज या पावन मारुतीच्या इथं भोंगा काल मिळालं आणि ते आज बसवण्यात आलं. पूर्वीचा भोंगा जुना हा जुना झाल्यामुळं आज नवीन बसवण्यात आलं. पण इथल्या या स्थानिक पोलिसांच्याकडनं ज्या सरकारने ज्या निर्देश दिले त्याप्रमाणे की फक्त हिंदू लोकांना त्रास देणं, हिंदूच्या देवळांना हिंदू धर्मांना त्रास देणं हा एक उद्योग त्यांच्या ज्या पोलिसांच्या हातनं करायचं काम चालू आहे त्याप्रमाणे सकाळपासून पोलीस यंत्रणा इथं कामाला लागलेल्या आहे. सातत्यानं हा भोंगा काढावा असं त्यांनी सातत्यानं प्रयत्न चालू आहे आणि त्यांना इथल्या कार्यकर्त्यांना पोलीस चौकीला बोणीनं दमदाटी करणं हा उपक्रम चालू आहे. मला असं वाट सांगू इच्छितो की सरकारला असं हिंदू लोकांना छळ करणं बरोबर नाही, हे ताबडतोब इथं थांबवायला पाहिजे. जर करता पोलीस लोकांनी जबरदस्तीने भोंगे काढले पूर्वी ज्याप्रमाणे होतं, आज अनेक धार्मिक स्थळावर भोंगे आहेत सातत्यानं वाजत आहेत, त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही. केवळ हिंदू लोकांच्या देवधर्मावर भोंगे बसविलं म्हणून त्रास देणं हा उचित नाही आहे. जर करता असं होत असेल तर भारतीय जनता पक्ष आंदोलन करेल. दक्षिणमुखी पावन मारुती मंदिरावरील जुने भोंगे बदलण्यास पोलिसांनी आक्षेप घेतल्यानं भक्तगण तसेच नागरिक इथं एकत्र आले. त्यांनी याविषयी संताप व्यक्त केला. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते किरण पवार यांनी या आजवर या मंदिरावरचा भोंगा चालला, आता याला पोलीस हरकत का घेत आहेत असा सवाल उपस्थित केला. सार्वजनिक तरुण मंडळ दक्षिणमुखी पावन मारुती मंदिरसाठी जी मोहितजी कंबोज भारतीय यांनी हनुमान चालीसा लावण्यासाठी प्रत्येक मंदिराला करणा एम्प्लिफायर त्याचबरोबर पूर्ण सट त्यांनी आज आम्हाला पाठवून दिलेले आहेत. काल रात्री आम्हाला कुरिअरनी हे सर्व मटेरियल आलेलं आहे आणि त्याचबरोबर रात्री काल आम्ही टेस्टिंग घेतली आणि आज सकाळपासून आम्ही हनुमान चालीसा चालू केलेली आहे. सकाळ संध्याकाळ आम्ही दोन टाईम हनुमान चालीसा लावायला चालू केलेली आहे आणि काही पोलीस प्रशासन हनुमान चालीसा म्हणजे ह्याच्या अगोदर भोंग्याला परवानगी पण 15 दिवसापासून हे चालू आहे. आमच्याकडं ह्याच्या अगोदर आमच्या विठ्ठल मंदिरला भोंगा, हनुमान मंदिरला भोंगा आहे, ह्याच्या अगोदर आमच्याकडे कधी पोलीस प्रशासन आलं नाही पण भोंगा लावला म्हणून काही बातमी झाली आणि पोलीस प्रशासन सकाळपासून संध्याकाळपर्यंत भोंगा लावला का लावला, परवानगी घेतली का हे विचारत आहे. पण एवढे दिवस वारंवार बाकीच्या समाजाचे भोंगे वाजत होते त्याला कधी विचारायला आले नाहीत पण आज फक्त एक भोंगा लावला आणि ते पण हनुमान चालीसाचा भोंगा लावला आणि हनुमान चालीसा आम्ही लोकांना चांगलं मन तृप्त होण्यासाठी हनुमान चालीसा लावली त्यामुळं भोंगा काढा म्हणून जर कोण द्या असेल तर येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने किंवा हनुमान भक्त च्या वतीने जर भोंगा काढण्यासाठी जर पोलीस प्रशासन जर दबाव आणत असेल जर कुणाचा ऐकून जर दबाव आणत असेल तर आम्ही दबावाला बळी पडणार नाही. आज मोहितजी कंबोज साहेबांनी भोंगे वाटलेत, उद्या आम्ही इथल्या प्रत्येक मंडळाला परवानगी म्हणजे प्रत्येक मंडळाकडे जाऊन इथल्या आमदार खासदारांकडनं वर्गणी गोळा करून जर तुम्ही जर अशी दंडेशैली करत असेल तर आम्ही प्रत्येक मंडळाला आम्ही पण भोंगे वाटू एवढंच बोलेल आणि पूर्ण सोलापूरमध्ये हनुमान चालीसा लावेल. नाही पण काल गृहमंत्र्यांची मीटिंग झाली, सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत भोंग्याला परवानगीची गरज नाही. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंग्याला म्हणजे परवानगी नाही आहे.
आम्ही सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत हनुमान चालीसा आम्ही काय सकाळ संध्याकाळ 2-3 टाइम हनुमान चालीसा लावणार ना, सकाळी 7 ला रात्री संध्याकाळी 6-7 ला हनुमान चालीसा 2 टाइम आम्ही लावणार आहे. आणि पोलिसांना काय वाटतं की सोलापूरमध्ये पहिला भोंगा आला ना आणि हनुमान चालीसा चालू आले मग सोलापूरचं वातावरण गडूळ होऊ नये त्यासाठी पोलीस प्रशासन हे करते. कारण की परवा आमची हनुमान जयंती झाली, हनुमान सप्ताह झाला, 7 दिवस सप्ताह होता, त्यावेळी भोंगे चालू होते, कीर्तन चालू होते, भजन चालू होते, हनुमान चालीसा चालू होती, त्यामुळं त्यावेळेस पोलीस आले नाहीत. आणि आता नुसतं फक्त भोंगा चेंज केला म्हणून पोलीस आलेत म्हटल्यानंतर ना हे तुम्हीच बघा. पण ऐका सांगतो, पलीकडे मस्जिद आहे, भोंग्याचा आवाज आम्हाला पण येते, पाटे येते, 5 टाइम नमाजे वेळेस आम्हाला भोंग्याचा आवाज येते. आमच्या भावने दुखायले नाहीत, मग त्यांच्या भावने दुखायला काय संबंध आहे? कारण की त्यांनी त्यांच्या धर्माचं पालन करावं, आम्ही आमच्या धर्माचं पालन करावं, आणि बाकीच्यांनी कुणी थेट निर्माण करायचा विषयच नाही ना.